Call on the dice, Dr. S.R. Parnekar, sir, who came here and guide us. Dr. S.R. Parnekar, sir. Bismillahir Rahmanir Rahim. Laqad khalaqna al-insana fi ahsani taqwim. Summa radadnahu asfala safilin. Sadaqallahul Azim. Ya atyanta उदात्त पवित्र अशा कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेल्या स्टेजवरील आणि समोरील सर्व मान्यवर सर्व आदरणीय बंधूंनो भगिनींनो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। खरतर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा परिचय म्हणजे माणसाला स्वतःचा परिचय करून देण्यासारखा आहे की तू कोण आहेस, तुझे या धरतीवर स्थान काय काय आहे, तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मृत्यू काय आहे, त्याच्या पलीकडे जीवन आहे का, असेल तर त्याचं वास्तव काय आहे। मानवी जीवनाशी अत्यंत घनिष्ठ संबंधित असे हे प्रश्न आहेत ज्यांच्या उत्तरावर जीवनाची दिशा अवलंबून आहे। माणूस त्याला माणूस बनवायचं असेल खऱ्या अर्थानं तर हे जे पैगंबरांचं ज्ञान आहे, त्यांचा पैगाम आहे, तो महत्त्वाचा आहे। थोडक्यात असं सांगता येईल की पैगंबरांचा पैगाम तो माणसाला माणूस बनवणारा पैगाम आहे। या माणसाला माणूस बनवणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे। माणूस डॉक्टर बनला, इंजिनियर बनला, वकील बनला, क्लास वन अधिकारी बनला, मिनिस्टर झाला तो, पण जर तो माणूस बनला नाही तर मग त्याच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही। आजची ट्रेजेडी ही आहे, समस्या ही है कि इंसान सब कुछ बन गया लेकिन वो अभी इंसान बनना बाकी। त्याला माणसाची ओळखच राहिलेली नाही। माणसांची सोडून द्या, जन्मदात्या माता पित्यांची ओळख राहिलेली नाही। वेळ कमी आहे पण मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांसमोर की या महाराष्ट्रातले एक माजी कुलगुरू आजच्या तारखेला वृद्धाश्रमामध्ये आहेत। या महाराष्ट्रातले रिटायर्ड तहसीलदार साहेब वृद्धाश्रमामध्ये आहेत। एक केंद्रीय मंत्री वृद्धाश्रमामध्ये आहेत। वो माँ जिसके कदमों के नीचे जन्नत है, ऐसो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगाला शिकवलं। आईच्या चरणांखाली स्वर्ग है। माता पिता प्रसन्न तर अल्लाह प्रसन्न, माँ बाप राजी तो अल्लाह राजी। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी। पण ते आई बाप जर वृद्धाश्रमामध्ये असतील, पुरसोर नाहीत अशातला भाग नाही, प्रॉपर्टी नाही अशातलाही भाग नाही, मुलं बाळ आहेत, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण त्या प्रॉपर्टीला का आग लावायची, त्या मुलांना
आई कोण हे ठाऊक नाही, बाप कोण हे ठाऊक नाही। याच महाराष्ट्रातली एक घटना आहे, एक प्राध्यापक पेरेंट्स मुंबई मध्ये राहतात, माँ भी प्राध्यापिका है और अब्बा भी प्राध्यापक है। दो लड़के हैं, दोनों MCS अमेरिका में जॉब करते हैं, हाईफाई कंपनी में। खातो पीतो घर है, भरपूर पैसा है, आई बाप मुंबई रहता, एयर कंडीशन्ड बंगल्या मध्ये, पण अल्पशा आजाराने मुंबई मध्ये ती प्राध्यापिका आई एक्सपायर झाली। तिकडे अमेरिकेत दोघांनाही कळवलं, तो धाकटा मुलगा मुंबई मध्ये आला, आईचा विधि वगैरे झाला आणि मग AC बंगल्या मध्ये तो दुखी प्राध्यापक बाप आपल्या धाकट्या मुलाला विचारतोय की बेटा दादा नाही आला, तुझा थोरला भाऊ नाही आला, बड़ा भाई नहीं आया। आणि तो धाकटा म्हणतो पप्पा तो दादा असं म्हणाला की आता असं कर, मम्मीच्या वेळेला तू जाऊन ये, पप्पांच्या वेळेला। ही घडलेली घटना आहे, हा जोक नाही, ही हसण्यासारखी घटना नाही। थोडा वेळ असं गृहीत धरा की त्या दुखी प्राध्यापक बापाच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत आणि मग मुलगा असं उत्तर देतोय, कसं वाटेल? डेंजर परिस्थिती आहे। एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ज्याच्या माध्यमाने माणूस असमंतात भरारी घेऊ लागला। अरे पण याच धरतीवर माणसांशी माणसांसारखं जगायचं त्याला अवगत नाही, तो शिकला नाही। पैगंबरांचं सर्वात मोठं योगदान आहे माणसं बदलली, माणसाला माणूस बनवलं, एक आदर्श समाज उभा केला, एक आदर्श कुटुंब उभं केलं, एक आदर्श पती, एक आदर्श पत्नी, आदर्श संतान संतती, खूप मोठं योगदान आहे। आणि हे ज्या मूलभूत तत्वांवर पैगंबरांनी घडवलं, मला वाटतं त्याला अगोदरच्या वक्त्यांनी हात घातलेला आहे। संक्षिप्तपणे मी हे सांगू इच्छितो की हा जो माणूस बिघडलाय ना, तो जनावरांपेक्षाही हिंस्र पशुपेक्षाही नीच वागू लागलेला आहे। त्याचं मूळ कारण हे आहे कि त्याने असा गैरसमज करून घेतलाय की ये दुनिया अंधेर नगरी है, बस कोई देखने वाला नहीं, कोई पूछने वाला नहीं। त्याने असा घोटाळा करून घेतला, असा गैरसमज करून घेतला की हे मोकळं रान आहे, हे कुरण आहे, ये दुनिया बस चरने की जगह है, चर लो जहां चाहो, जितना चाहो, जैसा चाहो, मोकळं रान आहे, कुरणच आहे, मकाय गंगा बह रही है, हात धो लो। हा भ्रम माणसाचा झालेला आहे, गैरसमज माणसाचा झालेला आहे। त्याच्यामुळे मग आज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला दुर्दशा दिसून येते। अगदी मी एक डॉक्टर आहे, पण मी सांगू इच्छितो की आज चित्र असं आहे की डिलिव्हरी नॉर्मल जरी होणार असेल तर तो डॉक्टर म्हणतो बाळ आडवं आलं, ठोके वाढू लागले, पाणी कमी पडलं, काय करावं लागेल डॉक्टर साहेब? सीजर करावं लागेल। निव्वळ रुपया पैशांकरता तो सर्जरी करणारा डॉक्टर आहे, आणि का करणार नाही त्याला विचारा ना। डॉक्टर होताना मुलांना विचारलं ना आपण की डॉक्टर व्हायचं तुला कशा करता, त्याचा डॉक्टर होण्याचा उद्देश काय? रुग्ण सेवा आहे का? नाही, उसको तो डॉक्टर बनना है इसलिए है कि ज्यादा से ज्यादा माल कमाऊं और हाई फाई स्टाइल की जिंदगी गुजारूं, खाऊं पीऊं और मजे करूं चैन से। बग हाई फाई स्टाइल च जीवन जगायचं असेल
अधिकाधिक संपत्ति जर कमवायची असेल तर मग ती नॉर्मल डिलिव्हरी करून थोडीच मिळणार आहे. त्याच्याकरता माणसं काही करायला तयार आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले की इब्ने आदम को एक वादी सोने की दे दी जाए, म्हणजे एक डोंगर माणसाला सोन्याचा दिला, साक्षात सोन्याचा. अख्खा डोंगर आणि कशाचा आहे तो सोन्याचा आहे, आणि तो माणसाला दिला तो वो कहेगा की और एक मिल जाए तो बेहतर आहे, पोट भरणार नाही त्याचं. पैगंबर साहेब म्हणाले इब्ने आदम का पेट तो बस मिट्टी ही से भरेगा, म्हणजे जब इसको मौत आएगी और कब्र में इसको लिटाएंगे और ऊपर से मिट्टी डालेंगे, मिट्टी जब इसके मुंह में जाएगी तब जाकर इसका पेट भरेगा. जेव्हा सरणावर ठेवतील आणि आग लावतील, राख याच्या तोंडात जाईल तेव्हा याचं पोट भरेल, तोपर्यंत भरणार नाही. हे स्विस बँकेमध्ये डिपॉझिट, हे घोटाळे, एकाहून एक आदर्श. कशामुळे असं झालेलं आहे, याचं मूळ कारण हे आहे, माणूस असा गैरसमज झाला त्याचा की दुनिया अंधेर नगरी, कोई देखने वाला नहीं, कोई पूछने वाला नहीं, ये तो बस चरागाह है, चरने की जगह है, कुरण है, कुरण मोकळं रान है, घ्या चरून. पैगंबरांचा जो पैगाम है, जो संदेश है, तो अखिल मानव जातीला सांगतोय, अरे वेड्या, ही अंधेर नगरी नाही, पाहणारा आहे, ऐकणारा आहे, देखने वाला है, पूछने वाला है, ये दुनिया अंधेर नगरी नाही. इथं वेळ नाही की पुरावे द्यावेत, तपशीलवार चर्चा व्हावी, पण मला असं सांगायचंय की ज्याने अखिल सजीव सृष्टीला पाहण्याकरता दृष्टी दिली तो स्वतः का आंधळे असेल का तो, आणि आंधळ्याचं काम आहे काय? सर्वांना दृष्टी ज्यानं दिली ती हो तर पाहणारा आहे तो, त्याला दृष्टी आहे, वो देख रहा है. कुराणामध्ये आहे, इन्नल्लाह कान अलैकुम रकीबा, यकीन जानो की अल्लाह हर आन तुम्हें देख रहा है. निवड मशिदीत नाही, तू जर डॉक्टर असशील तर एक एक पेशंट चेक करताना तो तुला पाहतोय, मशिदीच्या बाहेरही तो तुला पाहतोय. तू व्यापारी असशील तर दुकानामध्ये मोजमाप कसं करतोय, कसं गिराहकाला लुबाडतोय, तो आंधळा नाही, तो पाहतोय. इथे अंधेर नगरी नाही, पाहणारा आहे, ऐकणारा आहे, आणि तो एक आहे, तो अनेक नाही, सकल चराचर सृष्टीचा निर्माता, शासक, मालक, धनी, ईश्वर, पूज्य, तो एकच आहे तो. कुल हुवल्लाहु अहद, कहो अल्लाह एक है. अनेक संतांनी, महापुरुषांनी एका ईश्वराचा संदेश मानवजातीला दिला. त्यापैकीच आहेत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. ते म्हणतायत की कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसितो जनाशी एक लातो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवूनी. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. हे जे ध्यान आहे ना, ध्यान, ये जो जिक्र है, जिक्र, जिक्र इलाही, हे कशाचं नाव आहे माहिती? खरं जिक्र इलाही हे ध्यान, म्हणजे जीवनात हर क्षणी त्याचं ध्यान असलं पाहिजे. असं ध्यान असावं की त्या डॉक्टरला डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे आणि सीझर करतोय त्यावेळी त्याची आठवण यावी, ध्यान व्हावं, आणि मग त्यानं
इमानदार इमाने इथं बारे त्या रुग्णाची सेवा करावी, गाठ त्याच्याशी आहे, हे खरं ध्यान आहे, जिक्र ये है। दुसरा जो गैरसमज माणसाचा झाला कि हे मोकळ रान आहे, चराईची जागा आहे, पैगंबरांचं म्हणणं आहे मोकळ रान नाही, एग्जाम हॉल आहे, एग्जाम हॉल, ये दुनिया इम्तिहान गाह है, आजमाइश की जगह, परीक्षा ग्रह है। जस 3 तासांची असते शाळा कॉलेजेसच्या मुलांची, ही 5-50 वर्षांची आहे। 3 तासाच्या परीक्षेचा जसा रिझल्ट लागतो, प्रश्नपत्रिका कशी सोडवली, उत्तर कशी दिली त्याच्यावर अवलंबून असतो, तस मानवाच्या जीवनरूपी एग्जामचा ही रिझल्ट एकदा लागणार आहे। आणि तो कशावर अवलंबून असेल, या जीवनामध्ये काय केलं काय नाही केलं, कसं वागलास, अमल क्या है, अकीदा क्या है, आचार विचार कसे होते, श्रद्धा काय होती, जीवन कसं जगला, घरामध्ये मुलांशी, मिसेसशी, आई बापांशी, भावा बहिणींशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, समाजाशी कसं वागलास, उभ जीवन कसं जगला, यावर जीवन रूपी एग्जामचा रिझल्ट अवलंबून असणार आहे। कुराणात आहे, फमय्या अमल मिसकाल जर्रतिन खैरन यरा वमय्या अमल मिसकाल जर्रतिन शर्रन यरा। जिसने तिल मात्र जर्रे बराबर नेकी की, सत्कर्म किया है, अच्छा अमल किया है, वो उसको देख लेगा, और जिसने जर्रे बराबर बुराई की है वो उसको देख लेगा। अपने जो कर्म है दैनंदिन जीवनातले, और ये क्या इनाम उनको मिल रहा है, ये सज्जन लोक है, ये सदाचारी लोक है, आईला आई म्हणणारे लोक है, हे नीतिवान लोक है, मुत्तकी परहेजगार हैं, ईमान वाले हैं, आणि हे बेईमान लोक आहेत, हे नंबर 2चे लोक आहेत, अन्याय अत्याचारी आहेत, त्यांचं पण वर्णन आहे, काय त्यांचं भवितव्य असणार आहे ते। तुम्हाला असं वाटतं ते एखादी दुर्बीण अशी निघावी, पण तसं जर झालं तर मग पेपर फुटल्यासारखं होईल, आणि मग परीक्षेला काही अर्थ राहणार नाही। पेपर तर फोडायचा नाही, हे जीवन एक परीक्षा आहे। पैगंबरांचा हा पैगाम आहे की बेटा एक दिन मरना है, याद रखना, ये बहुत चंद दिनों की ये दुनिया है, आणि किसको कब कहां से जाना पड़ेगा कोई नहीं जानता, जाना तो है जरूर एक दिन, और मृत्यू पलीकडे जीवन आहे, अग्नि दिल्याच्या पलीकडे तू असणार आहेस। मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, पा हा साहेबांचा बंगला आहे, आणि सुट्टी लागलेली आहे, साहेब पोरा बाळांसह बाहेर गेलेले आहेत, बंगल्याला लॉक आहे, पण असं झालं बॅड लकने की शॉर्ट सर्किटने बंगल्याला आग लागली आणि बंगल्याची झाली राख। आता मला सांगा, राख कोणाची हो, साहेबांची का बंगल्याची, का साहेबांची, साहेब तर बाहेर गेलेले आहेत, अगदी तसं आहे। हा जो दिसतो ना तुम्हाला डॉक्टर सय्यद, हा जाईल एकदा, हा बंगलाच आहे ज्याच्यामध्ये तो राहतोय, हे प्रत्येक आपल्या सर्वांचे बंगले आहेत, आणि तो डॉक्टर का एकदा याच्यातून गेला निघून, खाली तर फक्त बंगला राहिलेला रह जाएगा, एक उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, आग तर पिंजऱ्याला देतील, दफन तर पिंजऱ्याला करतील, तू तर दफन केल्याच्या पलीकडे असणार आहे। आणि जीवनाचं सार्थक, जीवनाचं यश, शाश्वत यश जर करायचं असेल तर हा पैगंबरांचा पैगाम महत्वाचा आहे। मला संयोजकांनी वेळ दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। खरं तर अनेक महापुरुषांनी पैगंबरांचं गुणगान केलेलं आहे, त्यापैकी फक्त खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे महान गीत रचणारे महाकवी साने गुरुजी, त्यांनी पैगंबरांना आदरांजली अर्पण करताना म्हटलेलं आहे, ज्यांना काल परवा पर्यंत लोक
पत्थर फेकून मारत होते, त्यांच्या शब्दात आहे। पैगंबरांना सुरुवातीच्या काळामध्ये लोक दगड मारायचे, शिवागाळ करायचे, अगदी त्यांचं शहर जे आहे मक्का ते सोडण्यावर विवश केलं लोकांनी, मदिनेला स्थलांतर करावं लागलं, भयंकर त्रास दिला। साने गुरुजी म्हणतात ज्यांना काल परवा पर्यंत लोक पत्थर फेकून मारत होते, ज्यांना ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्याच पैगंबरांनी 9-10 वर्षांच्या अवधीत लोकांना नैतिक अधपाताच्या दरीतून पावित्र्य व न्यायाच्या शिखरावर नेऊन बसविले। प्रणाम, सहस्र प्रणाम त्या महापुरुषाला। साने गुरुजी प्रणाम करतायत पैगंबरांना। राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी पैगंबरांवर पोवाडा लिहिलेला आहे, त्या पोवाड्याचे काही शब्द आहेत, कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, जात प्रमादास खोडी बुडी, म्हणजे जात पात हे सगळे भेद बुडासकट खोडून काढले पैगंबरांनी। मोडीला अधर्म आणि मतभेद सर्वात अभेद ठाम केला, साऱ्या माणसांना एक बनवलं, बंधू भगिनी बनवलं, समता प्रस्थापित केली, बंधुभाव निर्माण केला, धरतीवर न्याय प्रस्थापित केला। पैगंबरांचं अनेक अंगांनी योगदान आहे, खास करून शिक्षणाच्या बाबतीत। शिक्षणाला तर कुराणाची जी सुरुवात आहे ना ती इकरा पासून आहे, म्हणून आपण ऐकतो इकरा एज्युकेशन सोसायटी, इकरा कुराणातील शब्द आहे। पहिली अवतरलेली आयत आहे कुराणाची, तिचा अर्थ आहे पढो, लर्न, सीखो, अध्ययन करो, ज्ञान प्राप्त करा। पैगंबर साहेब म्हटले इल्म का हासिल करना हर पुरुष पर और हर स्त्री पर फर्ज है, अनिवार्य है। जसं नमाज आहे ना फर्ज, जसं हज फर्ज आहे, रोजा फर्ज आहे, तसं ज्ञान प्राप्त करणं सुद्धा अनिवार्य आहे। 1500 वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी ज्ञानाची द्वार पैगंबरांनी खुली केली, त्यावेळी श्री भ्रूण हत्या, मुलींना जिवंत गाडलं जायचं मक्क्यामध्ये मदिन्यामध्ये। पैगंबरांनी सांगितलं की मुलगी जन्माला आली आणि त्या आईबापांनी मुलासारखंच संगोपन केलं तिचं प्रेमाने, तिला शिकवलं वाढवलं इथपर्यंत की वयात आल्यावर योग्य वराशी तिचा विवाह करून दिला। पैगंबर साहेब म्हणाले मैं उन माँ बाप को जन्नत की जमानत देता हूं, स्वर्गाची हमी देतो। मुलगी जन्माला आली की ते आई बाप नाराज व्हायचे, तो बाप म्हणायचा अरे रे ही कार्टी जन्माला आली, आता काय तोंड दाखवू समाजाला, अब कौन सा मुंह लेकर लोगों के पास जाऊं, ये लड़की पैदा हुई। असे निराश होणारे आई बाप पैगंबरांच्या या उपदेशानंतर मुलींच्या जन्मावर ईद साजरी करू लागली की जन्नत की जमानत मिल गई, लड़की पैदा हो गई। मुलगी, मुलीचं संगोपन हे जीवनाच्या सार्थक, जीवनाचं सार्थक करण्याचं साधन, जन्नत की जमानत। ती जर मिसेस होते तर पैगंबर साहेब म्हणाले की इस दुनिया में सबसे बड़ी कृपा, सबसे बड़ी नेमत अल्लाह की वो नेकोकार बीवी हीच श्री पुढे जाऊन आई होते। तर पैगंबर साहेब म्हणाले उसके माँ के कदमों के नीचे जन्नत है, काय स्त्रियांचं स्थान आहे। पण आज काय आहे की अज्ञान आहे। कुराणामध्ये अलहाकुम तकासुर हत्ता जुरतुमुल मकाबिर, तुम लोगों को एक दूसरों से बढ़ चढ़ कर दुनिया माल दौलत कमाने की इस धुन ने धोखे में डाल दिया है, यहां तक के कब्र में पहुंचने का वक्त आता, मराईची वेळ आली तरी अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे। स्विस बँकेत सर्वात जास्त डिपॉझिट कुठल्या देशातील लोकांचं असेल तर तो आपला भारत देश आहे। अरे का बोकांडी घेऊन जाणार आहात, बरोबर येणार आहे। पैगंबर साहेब म्हणाले सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जब जनाजा निकलता है
अंत्ययात्रा निघते तेव्हा तीन गोष्टी बरोबर निघतात, एक दुनिया का कुछ हिस्सा, दो रिश्तेदार आप्तेष्ट सगे सोयरे, और तीन अमल त्याचे कर्म। त्यापैकी पहिले ज्या दोन गोष्टी आहेत त्यांना मर्यादा आहे। हे जे तुझं डिपॉझिट आहे ना स्विस बँकेतलं, मृत्यू का एकदाच आला, हे वारसांचं धन आहे, बरोबर येणार नाही। अरे चुकून अर्ध्या पाव तोळ्याच्या अंगठीसह अग्नी दिला तर सावडायला गेल्यावर राग चाचपडून पाहतील, रे कशाला घोटाळे करतो, कशाला सीजर करतो, कशाला दुधात केमिकल मिळवतो, कशाला दांडी मारतो, ये साथ में तो नहीं आने वाला, ये यही रह जाएगा। रिश्तेदार आएंगे लेकिन उनकी भी मर्यादा है, दोन अश्रु गातील, शोक सभा होईल, दुआए मगफिरत करेंगे, श्रद्धांजली अर्पण करतील तुला, प्रार्थना करतील तुला चिर शांति लाभो म्हणून, पण बरोबर येणार नाही, जातील मागती, कबर नाम के गड़े में दफन कर दिए, मिट्टी डाल दी, दुआ मगफिरत हो गई, चले वापस। म्हणजे दुनिया रह गई पीछे, रिश्तेदार रह गए पीछे, तिसरी जी गोष्ट आहे ना कर्म अमल। पैगंबर साहेब म्हणाले हाच तुझा खरा सखा आहे, कबरी दफन केल्याच्या पलीकडे तुझ्या संगती येणारा, अग्नि दिल्याच्या पलीकडे तुझ्या संगती येणारा, आणि याच्यावरच तुझं यशापयश अवलंबून आहे, याच्यावरच तुझ्या भावी जीवनाची धुरा आहे। अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नुम भी, ये खाकी अपनी फितरत में, न नूरी है न नारी। जन्माला तुला घातलंय ते स्वातंत्र्यासह जन्माला घातलंय, आचार विचारांचं स्वातंत्र्य दिलंय, मान आज अल्लाला किंवा आज गद्दारी कर त्याच्याशी, नमक हरामी कर ले उससे, कुफ्र कर उससे, कोई फरक नहीं पड़ता। आज सन्मार्गाने जीवन जग किंवा वाम मार्गाने जीवन जग, डिलिव्हरी नॉर्मल कर किंवा सीजर कर, आईबापांना घरी सेवा कर त्यांची किंवा त्यांना वृद्धाश्रमात पाठव, इमानदारीनं इमान की जिंदगी गुजार या फिर बेईमानी की जिंदगी गुजारो, स्वातंत्र्य आचार विचारांचं। पण याद राख, जीवनाचं खरं यश जे आहे ना ते, हे स्वातंत्र्य मुद्दाम दिलेलं आहे तुला, जर यशस्वी व्हायचं असेल तर मग असं बेलगाम जिंदगी गुजार के तुम कामयाब नाही हो सकते। आचार विचारांच्या स्वातंत्र्यासह जन्माला घातलेलं आहे ना, तर स्वर्गवासी म्हणून तुला जन्माला घातलं, ना नरकवासी म्हणून जन्माला घातलेलं आहे, आचार विचारांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, वाघ जसं वागायचं असेल तसं, कर कर्म जशी करायची असतील तशी, पण याद राख जशी कर्म करशील तसा रिझल्ट लागेल। पैगंबर साहेब म्हणाले ये दुनिया आखरत की खेती है, म्हणजे सद्य जीवन मृत्यू पलीकडच्या जीवनाची शेती आहे, आज स्वातंत्र्य आहे तुला पेरण्याचं, मेहनतीचं मशागतीचं पेर, वाटेल ते पेर, बक्षी गहू पेर नाही तर हुलगे पेर, कडुजिरे पेर, पण याद राख जैसा बोएगा वैसा पाएगा, तुकोबांचं म्हणणं आहे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसी येती, संत कबीर म्हणाले बीज बोए बभूल के आम कहां से पाए, हा जन्म जो आहे तो आंब्याची रोप लावण्याकरता आहे रे, येड्या बाभळीचं पीक घेण्याकरता नाही आहे। हा जो संदेश आहे पैगंबरांचा तो महत्वाचा आहे, मी आपणा सर्वांना संयोजकांच्या माझ्याही वतीनं एक तळमळीची विनंती करतो की पैगंबरांचं जीवन, त्यांच्यावर अवतरलेला ईश ग्रंथ कुराण, याचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे, हिंदीमध्ये भाषांतर झालेलं आहे। अरे डॉक्टर होण्याकरता भली मोठमोठाली टेक्स्ट बुक्स, एक ना दोन ना तीन काही टेक्स्ट बुक्स असे मोठमोठाले वाचता MBBS होण्याकरता, ऍडव्होकेट होण्याकरता अशी मोठाली पुस्तकं वाचता, इंजिनियर आणि MCS होण्याकरता मोठाली पुस्तकं वाचता। माझी नम्र विनंती आहे की माणूस होण्याकरता पैगंबर वाचारे, कुराण वाचारे, ही एक विनंती करून इथे थांबतो। धन्यवाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।